महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी आज शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त केदारी कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समेत संघटनेचे पदाधिकारी सोमनाथ गीते, अमोल गीते, भाऊसाहेब केदार, संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद पानसरे, जुन्नर तालुका युवा अध्यक्ष ईश्वर गायकर, अमोल म्हसने, सरपंच सचिन आंबेडकर, निलेश नारुळकर, विनोद भोर, बाजीराव शिंदे, रोहिदास अमुक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिघोळे यांनी जुन्नरचे तहसीलदार सबनीस यांना आत्महत्याग्रस्त परिवाराला तातडीने दखल घेऊन शासकीय मदत द्यावी असे आवाहन फोनद्वारे केले. तसेच जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्याशी आणि भाजपा नेत्या व जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्याशी संपर्क साधला. बरेच राजकीय नेते येऊन भेटत आहे नाही का, त्याच्या बातम्या होत आहे, परंतु शासनाकडून अधिकृत काय जी मदत तातडीची त्याचं काही झालीच नाही. कार्यवाही साधारणतः किती दिवस लागतील साहेब? 2-3 दिवस. आणि काय रक्कम असेल ती? 1 लाख रुपये. सेविंगच्या स्वरूपात मिळतील आणि 30,000 रोख स्वरूपात मिळतील. तुम्ही आहे आज कार्यालयात? बर ठीक आहे, चालेल, परत फोन करतो. आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा येथील कांदा उत्पादक शेतकरी दशरथ लक्ष्मण केदारी यांनी गेल्या 10-12 दिवसापूर्वी या शेतीतून अतिवृष्टीतून जे काही नुकसान झालं आणि कांद्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, सातत्याने कवडी मोल दर मिळत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर कांदा उत्पादक शेतकरी अतिशय संतापाच्या भावनेत असून मोठ्या प्रमाणात करोड रुपयाचं कांदा उत्पादकांचं नुकसान होत आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कुठल्याही प्रकारे कांद्याच्या शेतकऱ्यांकडे लक्ष देताना दिसत नाही. आणि ही जी अतिशय सदन असं तालुक्यामध्ये जी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळं शासनाने तात्काळ ह्या आज 13 दिवस झाले, शासनाकडून कुठल्याही प्रकारची अजूनही या कुटुंबाला मदत झाली नाही. आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे की आता ह्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते प्रतिनिधी या कुटुंबियांची गेल्या काही दिवसापासून भेट घेत आहे, परंतु ही भेट कोडी भेट न घेता संबंधित राजकीय पक्षांनी आपल्या निधीमधून पक्षनिधीमधून ह्या कुटुंबियांना मदत करावी. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने तात्काळ जी निधी आहे तो मदत निधी हा या केदारी कुटुंबियांना द्यावा. आणि येणाऱ्या काळामध्ये सातत्याने केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन कांद्याची 30 रुपये प्रति किलो या हमीभावाने खरेदी करावी ही मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.